KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज. हिंदकेसरी पैलवान संतोष वेताळ यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हिंदकेसरी पैलवान संतोष वेताळ यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मान्यवरांसह कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. पाहूया या वाढदिवस समारंभातील काही निवडक दृश्य. सकाळी माझे मित्र संभाजी मोहिते यांच्या फोनवर सकाळी 7 वाजता मला फोन आला. मी झोपेत होतो. संतोष, हिंदकेसरी झाल्याबद्दल तुझं अभिनंदन. आणि साहेब, त्याला खासदारकीचं इलेक्शन चालू होतं. साहेब म्हणले, संतोष 10 तारखेला आपला जंगी सत्कारचा कार्यक्रम घेतलाय, 5 तिकीट लावून देतोय विमानाची, आणि विमानानं अर्जंट तू पुण्यात ये. पुण्यात आल्याबरोबर विमानतळावर गाडी लावून दिली होती साहेबांनी. एवढं प्रेम साहेबांनी मला केलं. पोलीस स्टेशन साहेबांनी सांगत होतो, आचारसंहिता आहे, तुम्हाला डॉल्बी लावता येणार नाही आणि तुम्हाला मिरवणूकही करडत काढता येणार नाही. साहेब म्हणले, स्वतः मी पुढे बसेन पैलवानच्या. आपल्या जिल्ह्यात पहिली सिंधकेसरीची गाथा आल्या आणि तुम्ही जर मिरवणूक काढून देत नसाल तर मी स्वतः पुढे बसेल. लॉ अँड ऑर्डरचा विषय होईल. तुम्हाला ही मिरवणूक काढूनच द्यावी लागेल. एवढं प्रेम साहेबांनी माझ्यावरती केलं. माझे 2 मित्र असलम काजे आणि चंद्रकांत पाटील ही माझ्या दोन्ही साईडला येतील. मी मध्ये आहे. माझ्या एवढा मोठा पैलवानच कोण नाही आता असं मला वाटायला लागलं. आज सातारा जिल्ह्यात मी सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असं मला वाटते, कारण ही माझ्या प्रेमाखातीर एवढी माणसं स्टेजवर आली ती. आयुष्यात पैसा सर्व काही नाही, ही माणसं सर्व काही आहेत. आज या ठिकाणी हिंदकेसरी पैलवान संतोष वेताळचा वाढदिवस आणि त्यानिमित्तानं विविध विकास कामाचा इथं आपण शुभारंभ घेतलेला आहे. ही कामं या भागामध्ये करत असताना कैलासवासी चव्हाण साहेबांच्या विचारानं जात असताना आदरणीय पी डी पाटील साहेबांच्या भूमिकेतून हा भाग सुजलाम सुफलाम व्हावा ही त्यांची इच्छा होती. आणि इथं ज्याप्रमाणे आपण बघतो की इतर राज्यामधले सर्व पैलवान मंडळी आले, पण या लहान गावामध्ये सुद्धा आदरणीय पवारसाहेब आले होते. आणि विशेषतः टेंबू योजनेच्या माध्यमातून आदरणीय पी डी पाटील साहेबांच्या भूमिकेतून सुरलीन कामतीला शेतीला पाणी देण्याचं काम झालं. आणि ज्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या गावाच्या विकासामध्ये खऱ्या अर्थानं चालना मिळाली. हे पैलवान बघत असताना आता सागर पैलवानी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं. पैलवान खरं तर जास्त बोलत नाही, पण त्यांनी भाषण केलं आणि विधानसभेचे जरी प्रचारसभा असायला. आता कोण कुटुंब राहणार हे काय त्यांनी सांगितलं नाही, पण माझी एक विनंती राहील की शेवटी लोकशाहीमध्ये लढण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. कारण
पण हे करत असताना राज्यामध्ये सर्वसामान्य लोकांच्या विचाराच्या लोकांच्यावर आणणं गरजेचं आहे. नाहीतर जसं शेतकऱ्याचे हाल चालले तसं पहिलवानाचे हाल सुद्धा भविष्यात त्या ठिकाणी होते. आणि त्याची कृपा करून आपण सर्वांनी दक्षता घ्यावी अशा प्रकारची विनंती करतो. मी राज्यामधले अनेक पहिलवान बघितले. आता चंद्रलाल पाटील डबल महाराष्ट्र केसरीला किंमत आहे ती आता 3 केसरी झाली तरी त्या ठिकाणी आहेच, परंतु जो रुबाब आहे चंद्रलाल दादांच्या मध्ये तो त्याने खऱ्या अर्थानं सर्वांना योग्य असा ठरवला. पहिलवान संजय पाटील यांनी सुद्धा या परिसरामध्ये कुस्ती जगली पाहिजे, कुस्ती वाढली पाहिजे यासाठी प्रयत्न केला आणि या तालुक्याच्या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये त्यांचा सहभाग त्या ठिकाणी निश्चित होता. आणि तालुक्यातल्या अनेक लहान सहान कार्यकर्त्यांना विशेषतः कुस्ती क्षेत्राला पहिलवानाला मदत करण्याची त्यांची भूमिका ही सातत्यानं त्या ठिकाणी होती. आज या ठिकाणी संतोष आबा मेहता यांचा वाढदिवस साजरा होत असताना आबांनी कुस्ती संपल्यानंतर सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारचा आखाडा उभा केला. या परिसरातल्या सर्व क्षेत्रामध्ये त्यांचा वावर हा निश्चित त्या ठिकाणी असतो. त्यांना मी व्यक्तिशः आपणा सर्वांच्या वतीनं अतिशय मनापासून या ठिकाणी त्यांना मी वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. KMS News आपलं कराड आपला आवाज.